नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्म महाएमटी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी ओम देशमुख आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या वतीनं एक निर्णय घेण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे मागील अनेक महिन्यांपासून वर्क फ्रॉम होम करत आहेत ते उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या संदर्भामध्ये मुंबईतील नागरिकांच्या रहिवाशांच्या संदर्भामध्ये एक निर्णय घेतला आहे एक घोषणा केली आहे तर त्या सगळ्या घोषणेवरूनच आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर त्याचं आपण जसं शीर्षक या व्हिडिओमध्ये आपण नमूद केलं की हे उशिरा सुचलेलं शहाणपण तर या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईकरांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख हे विशेष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठी आकर्षक आणि लोकप्रिय अशी घोषणा केली आहे मुंबई शहरातील मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे चौरस फुटांच्या अलीकडील म्हणजे पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांवर जो काही मालमत्ता मा, माल कर आहे जो महा मालमत्ता कर महापालिकेच्या वतीनं त्यांच्यावर लावण्यात येतो आणि तो महापालिकेकडे त्यांना जमा करावा लागतो तो मालमत्ता कर पाचशे स्क्वेअर फुटांच्या पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा तो माफ करण्याचा निर्णय आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही संबंधित अधिकाऱ्यांच्या महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी महापौर आयुक्त या सगळ्यांच्या बैठकीमध्ये तो निर्णय त्यांनी जाहीर केला आता या निर्णयाचे फायदे काय किंवा का या निर्णयाचे तोटे काय या सगळ्याच गोष्टींची आता चर्चा ही प्रामुख्यानं सुरू झाली आहे मुळात येत्या काही दिवसांमध्ये किंवा येत्या काही आठवड्यांमध्ये ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार त्यांची पावलं उचल त्यावरून तरी यामध्ये काहीतरी वेळ लागेल असं दिसतंय पण प्रस्तावित वेळेनुसार जर निवडणुका घेण्याचं महाराष्ट्र राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं जर ठरवण्यात आलं तसा जर निर्णय झाला तर प्रस्तावित वेळेनुसार फेब्रुवारी दोन हजार वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका या होणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने जर निवडणुकीला समोर ठेवून ही घोषणा के करण्यात आली असेल तर या घोषणेचा वापर मतं खेचून आणण्यासाठी होऊ शकतो असा कदाचित त्यामागे कयास असू शकतो तसा त्यामागे त्यांचा ते हेतू असू शकतो आणि तो काही चूक नाही कारण सत्ताधारी पक्षाच्या हातात जेव्हा सत्ता असते ते प्रकारे आपली सत्ता हस्तगत करण्यासाठी किंवा ती आहे ती सत्ता टिकवून ठेवण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करतात ते त्यांचं करता कर्तव्य एक प्रकारे तो त्यांचा धर्म देखील आहे असं आपण म्हणू शकतो मुळात <sip> जेव्हा अशा प्रकारची घोषणा केली जाते तेव्हा त्या घोषणेची क्रेडिबिलिटी किती ते वास्तविक स्वरूपामध्ये किती स्वरूपात ती घोषणा किंवा ती सगळी गोष्ट प्रत्यक्षात वास्तवामध्ये उतरू शकते याचा देखील अभ्यास होणं गरजेचं आहे जर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या घरांची संख्या किती आहे लाखोच्या संख्येमध्ये मुंबईमध्ये घरं आहेत पण त्यामध्ये देखील अभ्यास करण्यासारखी एक गोष्ट आहे की त्या लाखो संख्येच्या घरांमध्ये पाचशे स्क्वेअर फुटांच्या अलीकडली घरं किती ज्यांना हा नियम किंवा ज्यांना या घोषणेमुळे फायदा पोहोचेल हा अभ्यासाचा विषय यावर आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये चर्चा करूयात मुळात दोन हजार सतरा साली बरोबर मागच्या मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे सध्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि वर्ल्ड बेस्ट सी एम आहेत असं म्हटलं जातं माहीत नाही पण असं म्हटलं जातं की जे वर्ल्ड बेस्ट सी एम आहेत त्यांनी बरोबर पाच वर्षापूर्वी साडेचार ते चार ते साडेचार वर्षांपूर्वी जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक लागली होती जवळपास ती जाहीर झाली होती त्यावेळेला ते त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असा उल्लेख केला होता अशी त्यांनी घोषणा केली होती असा महापालिकेचा निर्णय झाला होता की मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटांच्या पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा कर मालमत्ता कर हा माफ केला जाईल पण पण चार ते साडेचार वर्षांचा कालावधी उलटून सुद्धा जवळपास आता या गोष्टीला पाच वर्ष होत आहेत तरीसुद्धा या घोषणेवर कुठलीही प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही असं सध्याचं चित्र आहे कारण दोन हजार विधानसभेच्या दरम्यानचा एक अपवाद सोडता मुंबईकरांना करमाफीचा फायदा मिळालेला नाही असा वारंवार मुंबईकरांच्या वतीनं सांगण्यात येतं की आम्हाला फक्त एकदाच करमाफीचा फायदा मिळाला ते देखील निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार एकोणीस साली त्यामुळे दोन हजार सतरा साली घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जर दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये केली जात असेल तर हा निवड चुनावी जुमला जसं शिवसेनेच्या वतीनं अन्य काही राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांवर बोलताना चुनावी जुमला असा शब्द वापरला जातो तर हा मालमत्ता कर माफीचा जो काही घोषणेचा निर्णय होता किंवा ती जी काही घोषणा होती ती केवळ चुनावी जुमला होती का हाही प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आणि याचं उत्तर देखील महापालिका प्रशासनाला देणं आवश्यक आहे जर तो चुनावी जुमला नव्हता जर ते केवळ निवडणुकीपुरतं आश्वासन नव्हतं तर ते आश्वासन पूर्ण करायला शिवसेनेला पाच वर्षांचा कालावधी कशासाठी लागला शिवसेना असं देखील म्हणू शकत नाही की आम्ही त्यावेळेला विरोधी पक्षात येतो आता आम्ही सत्तेत आहोत शिवसेना मागील जवळपास सात वर्षांपासून दोन हजार चौदापासून शिवसेना जवळपास आता आठ वर्ष होत आहेत शिवसेना मागील आठ वर्षांपासून राज्याच्या सत्तेमध्ये वाटे वाटेकरी आहे आता तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ही शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर आहे मग अशा परिस्थितीतसुद्धा जर मुंबई महापालिका जो शिवसेनेचा प्राणवायू आहे ऑक्सिजन आहे त्या शिवसेनेच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयावर जर शिवसेना कुठलीही कारवाई कुठलीही अंमलबजावणी सलग पाच वर्ष करू शकत नसेल तर मग हे करून दाखवायला इतका वेळ का लागतो पाच वर्षांचा अवधी कशासाठी लागतो जर स्थानिक स्वराज्य संस्था तुमच्या हातात आहे राज्यातलं सरकार तुमच्या हातात आहे पूर्वी तुम्ही वाटेकरी होतात पण आता तुम्ही मुख्य भूमिकेत आहात पूर्वी तुम्ही केवळ सत्तेमध्ये सहभागी होतात आता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला तुमची घोषणा पूर्ण करायला का वेळ लागला मग घेतलेले निर्णय किंवा केलेल्या घोषणा सिद्ध करून दाखवण्याची धमक आता शिवसेनेत राहिली नाही जर असा प्रश्न विचारला तर तो नक्की जिवारी लागेल की जी शिवसेना जी शिवसेना किंवा जे बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्या घेतलेल्या निर्णयाबद्दल किंवा उच्चारलेल्या वाक्याबद्दल कधीही मागे हटत नव्हते तीच शिवसेना आता आपल्या अनेक वक्तव्यांवरून आपल्या अनेक निर्णयांवरून बुमरँगसारखं ते प्रकरण मागे घेते किंवा त्यांनी जो चुनावी तो त्यांनी जो निवडणुकीच्या अनुषंगाने जी काही घोषणा केली ती परत त्यांना काही कारणास्तव माघारी घ्यावी लागते पुन्हा ती चार पाच वर्षांनी त्यांना अंमलबजावणीसाठी पुढे आणावी लागते हे सगळे कसले प्रकार आहेत याचा अर्थ काय होतो ती धमक तो आक्रमकपणा आणि ती सगळी शैली आता शिवसेनेमध्ये राहिली नाही आहे का जर तुमच्या सरकारमध्ये तुम्हाला एक निर्णय अंमलबजावणीसाठी आणण्यासाठी तो निर्णय पूर्णत्वास येण्यासाठी पाच वर्ष लागत असतील तर मग याला म्हणायचं काय तुम्ही सत्तेत आहात की नाही हाच मुळात त्यावेळेला त्या ठिकाणी प्रश्न उद्भवतो आता मुळामध्ये जसं मी पूर्वे उल्लेखित केलं होतं की शहरात आता पाचशे स्क्वेअर फुटांच्या खाली असलेल्या घरांची संख्या किती हाच मुळात एक मोठा मुद्दा आहे कारण शहरामध्ये मागील काही वर्षांपासून जी काही घरं नव्यानं बांधण्यात येत आहेत जे नवनवीन नम तंत्रज्ञान किंवा ज्या नवनवीन नम पद्धतीची घरं बांधण्यात येत आहेत त्यामध्ये पाचशे स्क्वेअर फुटांच्या खाली घर हे अत्यंत तुरळक प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं स्वाभाविकपणे सातशे ते साडेसहाशे ते सातशे स्क्वेअर फुटांच्या वरतीच क्षेत्रफळ असलेले नव्या घरांची आता बांधणी होते त्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटांच्या पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा कर माफ करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा प्रत्यक्षात किती घरांना फायदा होईल हाही खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे मुंबईतील जी काही पाचशे स्क्वेअर फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाची घरं आहेत ती अधिक स्वरूपामध्ये शासकीय यंत्रणांकडे किंवा ज्या काही शासकीय संस्था आहेत मग म्हाडा असेल किंवा मुंबई महा महापालिका प्रशासन असेल या सगळ्यांकडे ती सगळी घरं आहेत त्यामुळे जसं मी म्हटलं की म्हाडाकडे किंवा uh, महापालिका प्रशासनाकडे तर जी घरं महापालिकेच्या अखत्यारीत येतात किंवा जी घरं म्हाडाच्या अखत्यारीत येतात त्यांना तर महापालिकेच्या आणि संबंधित प्रशासनाच्या वतीनं नाममात्र शुल्क आकारलं जातं नाममात्र भाडं त्यांना अगदी सतरा रुपये वीस रुपये बी डी साळीमधील काही इमारती अशा आहेत की ज्यांना नाममात्र वीस रुपये भाडं आकारलं जातं मग अशा घरांना ज्या ठिकाणी भाडं सतरा ते वीस रुपये ला आकारण्यात येतं आणि ती मालकी स्थानिक संबंधित शासकीय संस्थांकडे असल्यामुळे त्याच्यावर कुठलाही कर आकारला जात नाही तर मग अशा इमारतींच्या किंवा मा अशा मालमत्तांच्या त्या सगळ्या प्रकरणात किंवा त्या सगळ्या मालमत्तांना हा नियम कुठल्या पद्धतीने लागू होईल मुळात मी जसं म्हटलं की नव्यानं जी घरं बांधण्यात येतात त्यामध्ये पाचशे स्क्वेअर फुटांचं घर हे अत्यंत तुरळक प्रमाणात बांधण्यात येत आहे त्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटांच्या खाली घर शिल्लक आहेत किती त्यांना हा निर्णय लागू होतोय ही केवळच एक घोषणा आहे आपल्याला जसं सर्वांना मुंबईकरांना विशेष करून माहिती आहे की सर्वपक्षीय त्यामध्ये शिवसेनेचे देखील नेते आहेत की शिवसेनेचे सुद्धा अनेक नेते हे बिल्डर आहेत आणि त्यात काही गैर गे, वा, नाही वावग नाही पण शिवसेनेचे असे किती नेते आहेत किंवा असे शिवसेनेच्या प्रभावाखाली किंवा शिवसेनेच्या आशीर्वादाने काम करणारे असे किती बिल्डर मंडळी आहेत की जी पाचशे स्क्वेअर फुटांच्या पेक्षा कमी क्षेत्रफळाची घरं विकत आहेत हे देखील स्पष्ट होणं आवश्यक आहे याचा देखील अभ्यास होणं आवश्यक आहे की तुम्ही जर पाचशे स्क्वेअर फुटांचा निर्णय घेत आहे मी वारंवार पाचशे स्क्वेअर फुट हा उल्लेख करतो आहे कारण तो मुंबईकरांसाठी घर हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यामध्ये जर मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयाशी अशा संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घेतला जात असेल ज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात काही गोष्टी चुकीच्या आढळत आहेत की जर घरांची संख्याच कमी असेल आणि तुम्ही त्या संदर्भात निर्णय घेत असाल तर त्याचा प्रत्यक्षामध्ये किती फायदा होणार जसं मी म्हटलं की त्याची ॲक्च्युअल त्याची वास्तविक क्रेडिबिलिटी किती त्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी योग्य त्या प्रमाणामध्ये दे घरं देखील उपलब्ध आहेत की नाही हाच मुळात प्रश्न आहे जसा हा निर्णय झाला मुख्यमंत्र्यांच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला तसं नैसर्गिकरित्या विरोधकांच्या वतीनं यावर टीका टिप्पणी करण्यास सुरुवात झाली उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्या वतीनं करण्यात आलेली ही करमाफीची घोषणा म्हणजे निवळ उशिरा सुचलेलं शहानपण आहे किंवा बोलाची कडी आणि बोलाचा भात हे असा आहे असा आरोप त्यांच्या वतीनं करण्यात आला मुळात दोन हजार सतरा साली दिलेला प्रस्ताव जसं मी पूर्वी पण म्हटलं की एक प्रस्ताव जर तुम्ही तुमच्या वतीनं दाखल करताय राज्य सरकारकडे तर तो, तो पास होण्यासाठी किंवा त्याच्यावर अंमलबजावणीसाठी पाच वर्षांचा कालावधी लागतोच कसा त्यामुळे जर विरोधक असा आरोप करत असतील की पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना करमाफी देणं हा निवळ जर उशीर सुचलेला शहाणपणाचा भाग असेल तर त्यात गैर काय त्यावर स्पष्टोक्ती होणं आवश्यक आहे त्यामुळे जर मुंबईतील घरांच्या संदर्भात अशा प्रकारचे निर्णय होत असतील जसं मी म्हटलं की निवडणुका काही प्रस्तावित ज्या निवडणुका आहेत त्या फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे मात्र त्याबद्दल आता नवीन अपडेट्स काय घडत आहेत हे आपल्याला बघणं आवश्यक आहे पण जर मुंबईकरांच्या संदर्भामध्ये असे निर्णय घेतले जात असतील तर मुंबईकरांनी त्यावर जागरूकपणे आवाज उठवणं हे त्यांचा कर्तव्य नव्हे तो त्यांचा तो त्यांचा धर्म आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज घेतलेला निर्णय एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी अंमलबजावणीसाठी घेतलेला निर्णय आणि त्यापूर्वी दोन हजार सतरामध्ये झालेली त्या निर्णयाची घोषणा निर्णयाची घोषणा आणि निर्णयाची अंमलबजावणी होण्यात लागलेला पाच वर्षांचा कालावधी आणि मुंबईकरांच्या त्या पाच वर्षांच्या कालावधी मुंबईमध्ये मुंबईकरांना सहन करावा लागलेला मनस्ताप आणि त्रास या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार याचं उत्तर देखील आता राज्य शासन प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेनं देणं बंधनकारक आहे त्यामुळे या सगळ्या विषयांवर तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासारख्या अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी एम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करायला आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद